पुढे बोलत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा मैदानात उतरले आहेत. हिंगोलीत जरांगे पाटलांच्या उपस्थितीत जनजागृती शांतता रॅली काढण्यात आली येते आणि 3 लाखांपेक्षा अधिक मराठा बांधव रॅलीमध्ये सहभागी झाल्याची माहिती आहे. मनोज जरांगेंवर जेसीबीच्या साह्यानं पुष्पवृष्टी करण्यात आली. 30 फूट मोठा आणि तब्बल 150 किलोच्या गुलाबांचा हार देखील तयार करण्यात आला होता. जरांगेंच्या रॅली मार्गावर 16 आरोग्य पथकं तैनात करण्यात आलेली आहेत. रॅलीमध्ये जरांगे पाटलांना 200 महिला स्वयंसेविका सुरक्षा देणार आहेत. हिंगोलीत मोठ्या उत्साहात मनोज जरांगेंचं स्वागत करण्यात आलं. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आता क्षणाला आपल्या बरोबर आहे. सिद्धार्थ, ही रॅली जी आहे त्या रॅलीच्या बाबतीत फार मोठी चर्चा, अशा वेळी कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? विशाल, मराठवाड्याच्या दौऱ्याची ही पहिली रॅली आहे हिंगोलीमध्ये आणि प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी दिसतो आहे. सकाळी 10 वाजल्यापासून ही रॅली सुरू झाली, अजूनही ही रॅली सुरू आहे. एक चौकामध्ये जाऊन याचं रूपांतर सभेमध्ये होईल. मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी उपस्थित मराठा बांधवांना मार्गदर्शन करतील. एकंदरीत जल्लोष आहे, उत्साह आहे. सकाळपासून पूर्ण हिंगोली बंद असल्यासारखं वातावरण, कारण एवढी गर्दी आहे रस्त्यावर, ट्रॅफिक बंद आहे. पाटील साहेब, आपण पाटलांकडून समजून घेऊया की नेमकं काय म्हणणं. पाटील साहेब काय म्हणाल? मराठवाड्याचा हा पहिला दिवस आहे रॅलीचा, प्रचंड जल्लोष, प्रचंड उत्साह या ठिकाणी दिसतो. हिंगोलीकरांचे खरंच मनापासून आभार की ताकदीनं मराठा समाजाच्या पाठीसोबत लाखोच्या संख्येनं ही जनसागर उचलला. तरीबी 50% जास्त माझा मराठा समाज बाहेर गेलेला आहे, विठुरायाच्या दर्शनाला, पंढरीच्या, आणि शेतीमधलंही काम आहे तिकडे गेलेलं आहे. तरी मराठा समाजानं मराठ्यांची, हिंगोलीतल्या मराठ्यांनी महाराष्ट्रातल्या मराठ्यांची बाजू ताकदीनं पेलली आणि 9 किलोमीटर उभं राहायला राहिली. आता तुम्हालाच विचारलं मी किती वाजले, 12 वाजल्यापासून चालू आहे, आता 4:15 का 4 वाजले, 4 घंटे झालं उन्हात परिस्थितीत. ही आक्रोश आहे, ही आक्रोश आहे, ही सरकारनं समजून घ्यावा, नसता मागात पडणार. सुरुवात आहे मराठवाड्याच्या दौऱ्याची, पहिली सुरुवातच जोरदार झालेली आहे. पुढचे दौरे असेच राहतील. आता 7 यापेक्षाही भयानक. तरी मराठा शेतीत कामाला गुंतला आहे, पंढरीच्या दर्शनाला गेलाय, याच्यापेक्षाही भयानक. सरकारने फक्त मराठ्यांचा आक्रोश समजून घ्यावा, छगन भुजबळच्या नादाला लागून जर आमचं वाटवं करायचा प्रयत्न केला तर सरकारचं पूर्ण वाटवं केलं म्हणून समाधान. काय म्हणाल? एकंदरीतच जल्लोष खूप आहे, प्रेशर निर्माण होईल सरकारवर, सरकारला जड जाणार, मागणे आहेत ते आरक्षण द्यावं लागणार, त्याशिवाय मागणार नाही. निश्चितपणे बघितलं आपण या ठिकाणी. मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की सरकारला आता लक्ष द्यावंच लागेल आणि सरकारने जर लक्ष नाही दिलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असं सुद्धा पाटलांनी या आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलंय. 288 पाडवं हे आधीपासून मनोज जरांगे पाटलांचा निर्धार आहे, कारण 13 तारखेपर्यंत सरकार आता नेमकं यांच्या मागण्यातील किती मागण्या मान्य करतं आणि मनोज जरांगे पाटलाला 13 तारखेपर्यंत काय हातात पडतं हे पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर मात्र सरकारने आणि सर्व पक्षांनी तयार राहावा असा इशारा सुद्धा मनोज जरांगेंनी दिलेला आहे. विशाल धन्यवाद सिद्धार्थ या संवादाबद्दल. याबद्दल